बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। सामाजिक विकास संस्था वळवंडा येथे संस्थेचे संचालक फादर अनाक्लेट डिमोलो यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला। यावेळी त्यांनी आपल्या 13 वर्षात या भागात केलेल्या कामाचा आढावा घेतला। जव्हार मोखाडा तालुक्यातील लोकांचा विकास कशा पद्धतीने करता येईल अशी इच्छा मनात बाळगत त्यांनी कार्य सुरू केले। त्यांच्या कार्यातून आज घडीला महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत त्यांचा आत्मविश्वास वाढवणे व त्यांना सक्षम करणे, शेतीविषयक मार्गदर्शन, सेंद्रिय शेती, मोगरा लागवड, पपई लागवड, भाजीपाला लागवड, परसबाग, कुक्कुटपालन, शेती कुंपण इत्यादी शेतीसाठी उपक्रम राबवले जातात। जव्हार मोखाडा तालुक्यातील पिण्याचे पाणी तसेच टंचाईग्रस्त गावाला व दुबार पेरणी पीक करणाऱ्या शेतकऱ्यांना विहीर, बोरवेल, सिमेंट बंधारे, पाईपलाईन हे देखील मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून केले आहेत। या भागातील युवकांनी तांत्रिक शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहण्यासाठी निवासी ITI सुरू आहे। त्याचबरोबर पहिली ते पाचवीतील मुलांना शाळेच्या व्यतिरिक्त सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत अभ्यास वर्ग सुरू आहेत। 9वी व 10वी मुलामुलींना प्रत्येक रविवारी इंग्लिश व गणित विषय शिकवले जातात। या शिकवण वर्गातून 95 ते 100% निकाल लागले आहेत। त्याचबरोबर जव्हार मोखाडा तालुक्यातील युवकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणी, संस्कृती जतन, जीवन कौशल्य, शासकीय योजना, वैयक्तिक कागदपत्र पूर्ण करणे, गाव विकासात युवकांचा सहभाग, बेरोजगार युवकांना मार्गदर्शन तसेच गरीब युवकांना व्यवसाय मार्गदर्शन व गरजू युवक युवती यांना वस्तू स्वरूपात मदत करणे अशा कामांच्या विषय मान्यवरांनी आपल्या मनोगतात मानले व त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला। शेवटी अनाक्लेट आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणीतरी चांगले नाव घ्यावी, तसेच आजही माझे कौतुक करून माझी जबाबदारी वाढवली आहे, तसेच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमामुळे हे काम पुढे नेऊ। आणि त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शेवटी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी कुटुंबातील सर्व नातेवाईक मॉन्टी सर, मेलविन सर, प्रकाश सर, वेलेरियन सर, सर्व कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर। तुम्ही जे माझ्याबद्दल सांगितलं, माझे गुण सांगितले, मी कसा आहे असं सांगितलं, हे काय तुम्ही मला एक तऱ्हेचं मार्गदर्शन केलं, म्हणजे भविष्यात मी कसा वागला पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे, कंटिन्युएशन सर्व काय मी करणार आहे याचं तुम्ही माझ्याबद्दल एक तऱ्हेचं मार्गदर्शन केलं। थँक्यू। आनंदाने राहत आहे, कारण त्याचं कारण म्हणजे हे आमचे इकडले जे आम्हाला मदत करतात, गणेश, चंदा, मोती, संतोष, कैलाश वगैरे, ते आम्हाला फार सांभाळतात, आम्हाला सांभाळतात आणि आमची काळजी घेतात। त्याचप्रमाणे कामात सुद्धा आम्हाला सर्व आमचे कार्यकर्ते वगैरेन सर वगैरे नवीन आपले मॉन्टी आणि याचे टेक्निकलचे सर्व सर हे आम्हाला सर्व मदत करतात, म्हणून आपलं काम हे पुढे चालू शकतं। विलियम सरांनी सांगितल्याप्रमाणे एक एक क्रिकेट टीम काय चांगलं उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे आपण सर्वजण एकत्र खेळलो तर आपण सर्वजण जिंकतो। मी मुलांना सांगितलं आपण जेव्हा दिवस कार्य करतो तेव्हा आपण तिकडे जातो तेव्हा आपण काय ऐकतो, त्या जो वरती गेला असेल त्याचे
गुण ऐकतो, चांगले गुण ऐकतो, काय चांगला माणूस होता, त्याने आयुष्यात 5 चांगलं काम केलेलं आहे, त्याने मुलांना चांगलं वाढवलं आहे. नाहीतर काही लोकांची अशी लोक म्हणतात की काय माणूस होता, दारुड्या होत्या, बायकोला मारणार, त्याचे किती कर्ज आहेत, ते बायको कामाला गेली तरी तिचे पैसे चोरून तो दारू पाहिजे, चांगलं झालं तो वरती गेला म्हणून, असं कधी कधी आपण ऐकतो. तीच ती त्यांची श्रद्धांजली. आपलं जीवन असं असलं पाहिजे की आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण गेल्यावर लोक काय म्हणतात, आपल्याबद्दल काय म्हणतात, आणि जे आपल्याला कळेल की लोक आपल्याबद्दल काय म्हणलं पाहिजे, तो तर आपला ध्येय झाला, आपल्या जीवनाचा मकसद. म्हणजेच आपल्याला ठाऊक पडेल की आपलं कसं, आपला मार्ग कोणता, आपल्या मनात काय, आपल्याबद्दल काय आहे. त्याच्यामुळे तसं जर वागलं तर आपलं मकसद, आपला ध्येय साकार होईल. मी ते मला फार माझ्या मागे आहेत, मला साथ देतात, म्हणून मी एवढं कार्य करू शकतो, मी इकडे राहू शकतो. घरी गेल्यावर मला चांगल्या तऱ्हेने एक फिस्ट आणि सगळे घरी येऊन मला सांभाळ, जास्त येत नाही म्हणून त्यांचे पण मी सर्व कार्य